त्वरित नोंद करा आपण आला असाल तर, त्याचप्रमाणे श्रीवर्धन माणगाव आणि रोहा आपण पण नोंद करा आणि नक्कीच तरी ते पाहिलं तर सलामीची जोडी आहे ती म्हणजे उमेश आणि सन्नीची आणि नक्कीच आणि नक्कीच बॉलर आहे ते म्हणजे आकाश आकाशच आहे आणि बॉलर आहे ते म्हणजे आकाश आणि बघूया आकाशने पहिला षटक हातलेला आहे आता सुद्धा पहिला षटक हातातील बघूया पहिला बॉल जातोय आणि पहिला चेंडू ब्लॉक चेंडू किती धावा मिळतील एक धाव स्वतः बॉलर पाटी आणि तिकडे फिल्डर धावत येतोय नक्की तिथे एक धाव सुंदरच्या तरीने मिळाली एक धाव झेरॉक्स मारले एक धाव प्रिंटिंग केली एक रुपया दान केलाय आणि एक रुपया दान केल्याने स्कोर जाऊन पोहोचते एक रन नक्की तिथे के एल राहुल पुन्हा एकदा जर्सी उघडली के एल राहुलची विकेट किपर बॅट्समन चांगले विकेट किपर नक्की तिथे एक बॉल एक रन आणि ते आकाश मला वाटते काही वेगळं करायचा प्रयत्न करतायत नक्कीच त्यांना वेगळं करायचा प्रयत्न करावाच लागेल आणि ते स्ट्राईक दिले ती म्हणजे सनीला नक्कीच तरी ते सनीनी मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर खूप मोठा फटका मारला आणि मॅच ला विन दिली शिंदे कोण या संघ ओ आणि इथे अंपायरचा इशारा येतोय वाईड नक्कीच तरी ते वाईड काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतायत आणि ते वाईड लाईन आणि लेंथ चुकतायत ते म्हणजे आकाश आणि नक्कीच ते लाईन आणि लेंथ चुकलं म्हणजे डोक्याला पन्नासव्या वर्षी लग्न करणं लाईन अँड लेंथ चुकणं म्हणजे नक्कीच तरी त्याला झालेलं आहे स्कोर म्हणजे एक बॉल दोन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे त्यांचं नक्कीच ते पुन्हा एकदा आकाश तयार आहेत काय करतील आणि पुन्हा एकदा फटका उचललाय ओ सेफ लँड मध्ये नक्कीच एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होईल आणि एक धाव सुंदरच्या तरीने मिळाली आहे दुसऱ्या धावची कॉलिंग पण नाही करत आणि एक धाव सुंदरच्या तरीने एक धावने धाव संख्येत वाढ होती आहे या एक धावाची आणि जाते तीन रन क्रिकेट आपल्या अंगात नसून तर रक्तात असायला हवं नक्कीच रक्तात असायलाच हवं कारण की आता आकाश आणि पुन्हा एकदा वाईट काय होतंय काय मला असं म्हणावं लागेल कारण की इथे वाईट चेंडू येते नुसता नक्कीच इथे लाईन आणि लाईन पूर्णपणे भटकतायत काहीतरी ते मंत्रमुग्ध कानात सांगताना नक्कीच इथे आकाशला कमबॅक करावा लागेल कारण की स्कोर झालेले आहेत ते म्हणजे चार रन नक्कीच ते दोन वाईड आणि दोन धाव असे जरी नाही चार रन झालेले आहेत आणि ते फटका उचललाय खाली क्षेत्ररक्षक आणि विकेट डीजे अरे नो बॉल सॉरी अंपायरचा कॉल येते नो बॉल सॉरी अंपायरचा कॉल येते नो बॉल डीजे आमच्याकडून सुद्धा चुकी होते आणि फ्रीडचा चान्स येते तो म्हणजे टीम शिंदे कोणला नक्की जे जीवदान मिळेल सनीला सनी इज अ लकी मॅन असा काही ते गोंधळ दिसते दोन वाईट एक नऊ ओ आणि ते मला वाटतोय फ्री हिट होती म्हणून वाचले ते म्हणजे सनी दोनदा जीवनदान भेटले फ्री हिट मध्ये आणि एकदा नो मध्ये नक्कीच ते सनीला मानावं लागेल तर सनी बोलतोय मला जीवदान भेटला मला बाद झालं आणि नक्कीच ते स्कोर सहा स्कोर फक्त झाले ते म्हणजे सहा आणि ते एस टी रक्षक फिल्डिंग घालवताना लावताना चांगली ते विकेटच्या शोधात आहेत मागची जर विकेट पाहिलं तर नो बॉल गेला आणि ते विकेटच्या शोधात डी के नांगलवाडी हा संघ आणि पुन्हा एकदा फटका उचलले कारण की खालून जाते बॉल डाऊन द ग्राउंड आणि बॉल जातोय सिद्धा नयन ठाकूरच्या हातात आणि एक रन सुंदरश तरीने मिळाली आहे एक धावाने धाव संख्येत वाढ होते एक धावाची आणि स्कोर जाऊन पोचते तो म्हणजे सात रन नक्की तिथे एम एस धोनी सात रन आणि त्या अंपायरचा इशारा वाईट काय होत आहे पहिल्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी आणि आता मॅच मध्ये खराब गोलंदाजी ते मानावी लागेल कारण की ते कमबॅक करावं लागेल आणि ते शिंदे कोण संघ हा मला वाटतंय मस्त झालेला आहे कारण की त्यांना वाटत आहे तर धावा तर आपल्याला बोनस मध्ये निघतायत आपल्याला रन काही करायला लागत नाही आणि नक्कीच ते धावून रन काढलेले त्या फक्त धावून फक्त दोन धावा काढल्यात तीन सॉरी तीन काढल्यात
नक्कीच तिथे 7 धावा झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा फटका उचलला, ब्लॉक चेंडू, बॉल जातोय क्षेत्ररक्षक हातात आणि नक्कीच तिथे तिकडून क्षेत्ररक्षक धावून आले, सुद्धा चांगले धावून आले तिकडून. आणि एक धाव घेतले, नक्की ते या एक धाव आणि धाव संख्येत वाढ होते 8 रन. पुन्हा एकदा रवींद्र जडेजा ऑलराउंडर सोळ मॅन इथे मानलं जात त्यांना, आणि नक्की ते रवींद्र जडेजा सारखी इथे बॉलिंग करावी लागेल, इथे बॅट्समॅन करावी लागेल, नक्की ऑलराउंडर आहेत ते. आणि नक्की पुन्हा एकदा आकाश कम बॅक करतील का, आणि सुंदर फटका इथे मारला लागेल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, एज लागले, बॉल जाते ती म्हणजे थर्ड मॅनला, आणि थर्ड मॅनने बॉल पकडलाय नक्की तिथे, आणि टाळ्या मारत एसटी रक्षकाच्या हातात, आणि एक रन, फक्त एक रन. आणि नक्कीच तर इथे पहिलं षटक आहे तो मला वाटते समाप्त होतोय, आणि पहिल्या षटकात स्कोर जाऊन पोचते तो म्हणजे 9 रन. नक्कीच तर इथे 9 रन, आणि आता बॉल पनलगड संघ आल्याची नोंद करा, लवकरात लवकर आपल्या सामने लवकर आपटायचे, कारण की जे सकाळ होण्याची शक्यता खूप आहे. नक्कीच आता बॉलिंगसाठी येतील ते म्हणजे कल्पेश, मला वाटते कल्पेश येतील आता बॉलिंगसाठी. नक्कीच कल्पेशनी मागच्या ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाजी केली, स्कोर 9 रन. आमच्या इथून स्कोरकडे जराशी चुकी होते, दहा रन झालेले आहेत. आमच्या स्कोरना जराशी माफी द्या, एक संधी द्या, कारण की आमचे स्कोर जराशे मला वाटते त्यांना झोप आलेले आहेत, कारण की नक्कीच ते पूर्णपणे आता कॉन्सन्ट्रेट करतील, आणि या एक धावाने धावसंख्येत वाढ होते. सचिन तेंडुलकर क्रिकेट गॉड मानलं जातं त्यांना, आणि पुन्हा एकदा कल्पेश तयार आहेत. आणि ते वाईट अंपायरचा इशारा आहे ते वाईट, आणि नक्की जे डी के नांगळवाडी संघ कुठेतरी मागं पडतोय, आणि नक्की तिथे 11 धावा झालेल्या आहेत, नक्की तिथे काय होत आहे. या षटकात सुद्धा वाईट, बघूया पुन्हा एकदा कल्पेश कम बॅक करतील का पहिल्या चेंडूत. ओ आणि ते मला वाटते एसटी रक्षकापासून मला वाटते 1, 2, 4, 5 इंच अशी लांब होती, आणि नक्कीच एक धाव मिळत आहे, आणि एक धावाने धाव संख्येत वाढ होते, एक धावाचे आणि 12 रन झालेले आहेत. नक्कीच तर इथे 12 रन झालेले आहेत. कल्पेश पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात, आणि ते यशस्वी होतील का हे आपल्याला बघायचं, कारण की मागचा हाय व्होल्टेज सामना बिरवाडी आणि नांगलवाडीचा तसाच होईल का. नक्कीच इथे कल्पेश मला वाटतंय पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतील. ओ आणि ते आपतील, निर्दोष चेंडू येते, पुन्हा एकदा कमबॅक पूर्णपणे केलेला आहे. इथे मला वाटतंय आदर बसलेले, आणि ते मला वाटतंय अवधसा बसले, नक्की इथे काहीतरी होत आहे, आणि मला वाटतंय इथे पुन्हा एकदा कमबॅक, पुन्हा एकदा इथे बाजी मारतात ते म्हणजे कल्पेश, आणि नक्कीच पुन्हा एकदा जी मागची मॅच होती तिला 2 गुणा ज्यादा असं म्हणावं लागेल. हो आणि पुन्हा इथे मारायला प्रयत्न होता, आणि इथे डॉट बॉल, आणि आपले इथे क्षेत्ररक्षक वरटे शाब्बास रे, काय वा वा, आणि इथे सुंदर गोलंदाजी आपल्याला मानावी लागेल. नक्कीच तर इथे स्कोर मध्ये काय होत आहे, आपले स्कोर सांगतात आपल्याला 12 रन, नक्की ते 12 वरच अडकलेत. आणि इथे मला वाटतोय सेफ लँड मध्ये इथे जीवनदान खूप मिळत आहेत असं मला वाटतंय, आणि नक्कीच तर इथे जीवनदानाची ते एक सुद्धा विकेट नाही पडलेली आहे, आणि या एक धावाने धाव संख्येत वाढते 13 रन. आणि नक्की जर ते पाहिलं तर कल्पेश कमबॅक करतायत, 2 चेंडू निर्धाव, 1 चेंडू तो म्हणजे 1 रन, आणि पुन्हा एकदा तर काय करतील, विकेट घेतील काय करतील. ओ आणि ते ब्लॉक चेंडू मानावं लागेल, आणि हा सुद्धा
हा सुद्धा निर्धाव चेंडू आणि कमबॅक पूर्णपणे केलेले कल्पेशने, आणि कल्पेशला आता एक्सप्रेशन आलेला आहे, अनुभव आलेला आहे कल्पेशला, नक्की दिले कल्पेश पुन्हा एकदा काहीतरी विकेट घ्यायचा प्रयत्न करतील, नक्कीच तरी टाकून एकदा कल्पेश आणि सुंदर गोलंदाजी मानवी लगे पूर्णपणे चकवे दिले बॅट्समनला, पूर्णपणे चकवे दिले सनीला आणि नक्कीच सक्सेसफुल ओव्हर मानवी लागेल ती म्हणजे डीके नांगळवाडी संघाची, तो म्हणजे कल्पेश आणि नक्कीच तरी ते पुन्हा कमबॅक करतो आणि इथे 14 रन, नक्कीच तरी ते स्कोअर पूर्णपणे दाबला, स्कोअर पूर्णपणे त्याला हायड्रॉलिक प्रेसने दाबला आणि तो म्हणजे 14 रन या षटकात, फक्त रन आले ते म्हणजे पन्हाळगर संघ आपण आला असाल तर त्वरित नोंद करून घ्यायची आहे, या षटकात फक्त 4 रन आले, नक्कीच तरी ते सुंदर गोलंदाजी मारावी लागेल कल्पेशची आणि नक्कीच तर आता पाहिलं तरी ते आता येतात अभिषेक ग्याली मागच्या मॅच मध्ये, मागच्या मॅच मध्ये त्यांनी 6 बॉल 9 ओव्हरची मॅच काढलेली, असा हा बॉलर अभिषेक, नक्कीच आता तो मारा कलर तो म्हणजे सनीला, नक्कीच तर इथे पाहिलं तर विकेट कुठलीही नाही पडलेली आहे पण सक्सेसफुल ओव्हर पडले ती म्हणजे कल्पेश आणि आता येतात ते म्हणजे अभिषेक, बघूया अभिषेक कशी गोलंदाजी करतील कारण की मागच्या मॅच म्हणजे सुंदर गोलंदाजी, आताच्या मॅच मध्ये बघूया काय करतील ते म्हणजे अभिषेक, पहिला बॉल घेऊन सनीला आणि तयार आहेत ते म्हणजे अभिषेक सनीला बॉल टाकायला, पहिला चेंडू ओ आणि इथे वाईट चेंडू, अंपायरचा इशारा येते वाईट चेंडू, नक्कीच तर इथे पाहिलं तर अंपायरचा जो डोळा येतो म्हणजे पूर्णपणे त्या स्टंपांवर थांब राहतोय आणि वाईडवर थांब राहतोय आणि नक्कीच इथे DRS सारखा ते बघत आहेत कसा कुठे जातोय, नक्कीच इथे त्यांना सुद्धा कम्प्युटर मानावं लागेल आणि नक्कीच वाईडने धावसंख्येत वाढते, एक धावाचे आणि जाते ते म्हणजे 15 रन आणि पुन्हा एकदा वाईड, अंपायरचा इशारा येतो वाईड, नक्कीच इथे मला वाटते काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतायत ते म्हणजे अभिषेक आणि नक्कीच तरी ते वाईट टाकून भेटले, लाईन आणि लेंथ पूर्णपणे सुटलाय तो म्हणजे अभिषेक यांच्या हातातून आणि बघूया पूर्णपणे मुठीत घेतील का, मी जपल्या बघायचं आहे आणि ते पुन्हा एकदा शॉट विचारलाय खाली यष्टी रक्षक आणि पुन्हा एकदा झेल सोडलेले आणि ते विकेट, पहिलीच पहिली आधी नाट दशक पनवती 7.5 ही पहिली 14 पहिलीच विकेट आणि पहिला स्मूथ खेळा बाजूला DJ
सचिनला आणि सॉरी इथे अभिषेकला. नव्हता आणि इथे डॉट चेंडू हा विकेट विकेट आणि इथे जितेंद्र विकेट होता ना नक्कीच तरी जे पाहिलं तर आणि इथे आव्हान मला वाटतोय
अंगलवाड़ी पहिली मॅच आपण पाहिली होती, काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेली ती मॅच आणि त्या शेवटच्या बॉल वरती दोन रनची गरज असताना एक जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. 19 धावांची गरज आहे, अर्थात ती पहिली मॅच आपण पाहिली होती. त्यानंतर शिंदेगोन टीमने सुद्धा एक मोठ्या टीमवरती मात केली होती आणि दुसरी फेरीची हा एक जबरदस्त लढाई पाहायला मिळते. एका बाजूला झुंजार शिंदेकोण आणि दुसऱ्या बाजूला डी के नांगलवाडी. डी के म्हटल्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर दत्तकृपा आपल्या मान्यवर कक्षात सन्माननीय श्री दीपक दादा जाधव व त्यांच्या सहकार्यांचं शुभागमन झालं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. नक्कीच स्वागत करूया दीपक दादा जाधव. आपण जर पाहायला गेलात तर फ्रेंडशिप चषक त्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो गोरेगाव या ठिकाणी. खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठं भव्य दिव्य नियोजन असतं आणि गेल्या 2 वर्षापासून आपण पाहिलात कोविडचा काळ आहे आणि आपण जर पाहायला गेलात तर ते महाराष्ट्र पोलीसला बिलॉंग करतात, अर्थात कष्टाची वेळ होती त्यावेळेस आणि आता एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्त्वपूर्ण स्पर्धा आहेत. कारण आपण मी नेहमी सांगत असतो, आपण ऐकलं असालच की जंगलामध्ये गेल्यानंतर सिंह गर्जना आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर राजगर्जना, ह्या तुम्ही कधी रोखू शकणार नाही. त्या ऐकण्यासाठी आणि ती ऐकल्यानंतर जी मनामध्ये धडकी भरते ना, त्या धडकी भरल्यानंतर कपाळावरती नवी घाम फुटतो. नक्की आजसुद्धा आपण दुपारीच ऐकली असेल एक जबरदस्त राजगर्जना आणि दाखवून दिलं की येस वी आर द बेस्ट. मुळे मैदानामध्ये जिथे जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असताना एक अनुभवी बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतात आदिनाथ माडिक, त्यांच्या समवेत आकिब दनसे जो खेळतो दिलचे आणि ही ट्रॉफी आहे मनसे, म्हणूनच आहे आकिब दनसे. जुने जाणते खेळाडू संजयजी गुरव उपस्थित आहेत. मी दीपक चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. पहिला बॉल बॉलर आपण पाहतोय, अर्थात उमेश मोरे बॉलिंग मार्कवरती रेडी होताना पाहायला मिळतात. एकंदरीत जर पाहायला गेलात ना परिसर, तर या दोन्ही टीम्स आहेत ना त्या बिरवाडी ग्रामीण भागाला खूप बिलॉंग करतात आणि तिथे त्यांचा परफॉर्मन्स नेहमी हाय असतं. कारण जोश हाय असल्यानंतरच खेळायला मजा येते. कारण ग्रहताऱ्यांवरती पडणाऱ्या ताऱ्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा ना या दोन्ही टीम कपाळाच्या घामावरती जास्त विश्वास ठेवतात आणि क्रिकेट खेळतात. कारण जिंकणं आपल्या हातामध्ये नसतो, परंतु लढणं आपल्या मनगटामध्ये असतो आणि ते आता करावं लागेल. कारण आपल्याला आता मी नेहमी सांगत असतो की महाडच्या छबिण्यामध्ये आल्यानंतर आपण नेहमी पाहत असतो किशात पैसे नसल्यानंतर फक्त आपण बघायचं काम करतो का, तर किशात पैसे कमी आहेत. इथे झुंजार शिंदेगोन टीमच्या खिशामध्ये, अर्थात त्यांच्या गोटामध्ये रन्स कमी आहेत आणि खर्च करण्याचा विचार त्यांना जरूर राखला पाहिजे. कारण समोर पाळणे खूप मोठे आहेत, आदिनाथ माडिक आहे, आकिब दनसे आहे, डगआउटमध्ये मागच्या मॅचचा हिरो अभी आहे. त्यामुळे मॅच बघायला मजा येईल. दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या मॅचकडे जरूर वळूया जिथे पहिला बॉल घेऊन येत आहेत, अर्थात इंग्लिश मीडियम स्कूल इंडकडून उमेश मोरे. समोर आहे आदिनाथ महाडिक, डी के नांगलवाडी. 19 धावांचं एक चॅलेंजिंग टोटल आहे आणि ते चॅलेंजिंग टोटलचा पाठला करतात. पहिला बॉल एक फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी, जोरदार लाऊड शाऊट पाहायला मिळाला अंपायर. आपण पाहिलात कुणाल सकपाल एकदम कूल माइंडेड अंपायर आहेत आणि अमित निकम सर आहेत. यांचं डोकं आहे ना, डोक्यावरती ते बर्फ ठेवून नेहमी असतात मैदानावरती. ते क्रिकेट खेळत असताना सुद्धा नाहीतर अंपायरिंग करत असताना सुद्धा. अर्थात चेतन दादा होते. येस मान्यवर कक्षात श्री दीपक दादा यांच्या समवेत आलेले मुळशीचे प्रसिद्ध बिल्डर श्री स्वप्नीलजी धुमाळ, त्याचप्रमाणे विक्रमजी ढमाले यांचंसुद्धा मान्यवर कक्षात हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं स्वागत. दीपकजी चव्हाण यांना विनंती करतोय की त्यांनी या सर्वांचं यथोचित स्वागत करायचं. ओहो काय बॉल, फास्ट अँड फ्युरियस लाऊड शॉट, अंपायरांचा इशारा पाहायला जरूर जाईल आणि काय जबरदस्त बॉलिंग उमेश मोरेचा. हा एक जबरदस्त स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला आणि ते यॉर्करला तोड नव्हतं. कारण हा यॉर्कर नव्हता तर लेझर गायडेड मिसाईल होता आणि या मिसाईलला DRSचा वापर केला जाईल, रिव्ह्यू घेतला जाईल आणि डिसिजन पेंडिंग असणार आहे. आमचे तिसरे अंपायर यांना इथे थोडंसं पाचारण करण्यात येत आहे. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला, एक गोल्डन बॉल पाहायला मिळाले. म्हणजे तनुज ठाकूर आपण पाहतोय कॉमेंटरी बॉक्समध्ये आहेत. तनुष ही सुरुवात आहे मित्रा, अजूनही दिल्ली खूप दूर आहे, सुरुवात चांगली आहे. कारण यशाची पायरी यशाचा किल्ला गाठायचा असेल ना तर पहिली पायरी चढण्याची हिंमत मनामध्ये पाहिजे. डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन रिव्ह्यू आहे आणि अर्थात हृदयाची धडधड, काळजाची चुणूक इथे पाहायला मिळते. अंपायर सर चर्चा करतायत आणि इथे
आपण जर पाहायला गेलात तर टेनिस क्रिकेट डॉट इनची आमची टीम संपूर्ण इथे अवेलेबल आहे आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येत आहेत. एकंदरीत एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. मनसे क्रीडा महोत्सव मनसे चषक 2022 यांच्या माध्यमातून अर्थात चेतनदादा उतेकर त्यानंतर आमचे चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर एक जबरदस्त बहारदार आयोजन पाहायला मिळतोय. तिसऱ्या अंपायरची इथे जरूर मदत घेतली जाते. अंपायर सर आपण पाहतोय चर्चा करतायत आणि पन्हाळकर संघ आपण उपस्थित असाल तर व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. पन्हाळकर शेखरदा सांगते यस इट इज शेखरदा इट इज नॉट आउट. थर्ड अंपायरचा इशारा जरूर येईल परंतु एक बहुमूल्य असं DRS एक रिव्ह्यू गमावलं असं म्हणावं लागेल. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. चांदे मैदानावरती ही पहिली स्पर्धा असेल जिथे रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जातोय. चेतनदादा उतेकर यांचा मनापासून धन्यवाद मानावा लागेल मनसे ट्रॉफीच्या माध्यमातून. चांदे मैदानावरती अनेक खूप मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या परंतु रिव्ह्यू सिस्टम ही पहिली स्पर्धा आहे जिथे फेअर क्रिकेट खेळला जातोय आणि ते आपण पाहतोय. एक धाव जरूर मिळते स्कोरबोर्डवरती जिथे 19 धावांचं चॅलेंजिंग टोटल आहे. डोंगर फोडायचा असेल ना तर डायरेक्ट घुसता येतं परंतु अडथळा मार्गावरती चालताना थोडासा त्रास होतो. उमेश मोरे येतील आणि बॉलिंग करण्यासाठी उमेश मोरे तयार होत आहेत. समोर आहे आकिब दनसे खेळतोय या मनसेच्या ट्रॉफीमध्ये. पुढचा बॉल असेल उमेश मोरे यांचा. ओहो ट्रेन जरूर स्टेशनवरनं सुटली होती परंतु इथे जर पाहायला गेलं तर थोडंसं काहीतरी ब्रेक लागण्याचं काम त्याला ठाऊक होतं की आपला रनअप चुकला आहे आणि ही गरज आहे कारण आपल्याकडे रन्स कमी आहेत. ते वाचवायचं असेल ना प्रत्येक रन महत्त्वाचे आहे. ओहो आकिब दनसेचा हा बिग ब्लास्ट खेळतो दिलसे आणि ट्रॉफी पाहतोय आपण मनसे महा खेळतोय आकिब दनसे. बॅट मधून निघालेला एक ब्लास्ट होता. दिवाळीमध्ये आपण फटाके फोडतो ते उंच हवेमध्ये उडतात आणि त्याची मजा बघायची मजा काही ओव्हरच असते. असे बॉल जर टाकले ना तर एकच काम करावं लागेल. जा रे दादा बॉल कोणीतरी आणून द्या. एक तर्फी विजय ते संपादित केल्यानंतर पुढच्या फेरीमध्ये जरूर प्रवेश करतील. यानंतर महत्वपूर्ण मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये फिनिश झाली. प्रेक्षक आलेले होते प्रेक्षकांनी गर्दी केली होती आणि त्यांचं मनोरंजन केलं. आकिब दनसे जो खेळला दिनसे आणि या ट्रॉफीमध्ये या मनसे ट्रॉफीमध्ये एक आपलं नाव कमवताना पाहायला मिळालं. पुढची मॅच आपण जरूर पाहणार आहोत.